रेडी का होय रेडी यस रेडी रेडी यस रेडी यस ऑफ कोर्स एवर रेडी एंड एक्शन मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ. हे वाक्य आहे गिरीचरच्या दर्शनी भागावर लिहिलेले. हे वाक्य कोणी कोणाला म्हटले होते? हे वाक्य ज्याने ऐकले त्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम झाला? उत्तर सोपं आहे. हे वाक्य संत इग्नेशियस ऑफ लॉयोला यांनी संत फ्रान्सिस झेवियर याला उद्देशून म्हटले होते. या वाक्याचा फ्रान्सिसवर इतका परिणाम झाला की फ्रान्सिसचे जीवन पार बदलून गेले. जागतिक ऐशारामात जगण्याचा विचार करणारा फ्रान्सिस देवाची सुवार्ता घोषविण्याचा आता विचार करू लागला. फ्रान्सिस झेवियर हा मूळचा स्पेन देशातला. त्याचे वडील लष्करातले फार मोठे अधिकारी, त्यामुळे घरात श्रीमंती होतीच. तसेच त्याच्याकडे अधिकारवाणीही होती. ऐन श्रीमंतीत वाढलेला फ्रान्सिस अतिशय देखणा, रुबाबदार, अत्यंत हुशार. त्यामुळे त्याची सुद्धा फार मोठी स्वप्न होती. त्याला सुद्धा प्रलोभने होती, कारण त्याचा थाटच तसा होता. ह्या फ्रान्सिसची ओळख इग्नेशियस ऑफ लॉयोला बरोबर झाली होती. तेव्हा संत इग्नेशियस बायबलमधील प्रसिद्ध वाक्य फ्रान्सिसला उद्देशून बोलला. हे वाक्य ऐकताच फ्रान्सिसचे विचार तितक्याच वेगाने बदलले. एखाद्या अंधकारमय ठिकाणी अचानक लख प्रकाश पडावा, त्याप्रमाणे अनेक पराक्रम गाजविण्याची स्वप्ने रंगविणारा फ्रान्सिस पेटून उठला. तो ख्रिस्ताची सुवार्ता घोषविण्यासाठी मोठमोठी स्वप्ने पाहणारा फ्रान्सिस फक्त देवाची सुवार्ता सर्व लोकांमध्ये कशी व किती लवकर घोषविता येईल या ईर्षेने पेटून उठला. त्याने त्याचे संपूर्ण आयुष्य ख्रिस्ताठाई व ख्रिस्तासाठी समर्पित केले. फ्रान्सिसला 1537 गुरुदीक्षा देण्यात आली व फ्रान्सिस परिपूर्ण असा धर्मगुरू झाला व कार्य करू लागला. ज्या संघात तो शिरला त्याला पुढे येशू संघ हे नाव मिळाले. फ्रान्सिस मिशनरी झाला. 1539 पोर्तुगालच्या राजाने 6 उत्तम धर्मगुरू ईस्ट इंडिया येथे पाठविण्याची पोप महोदयांना विनंती केली. त्यावेळी फ्रान्सिस ह्याला आशिया खंडात सुवार्ता पसरविण्याची तीव्र इच्छा होती. फ्रान्सिस अनेक अडचणींना तोंड देत भारत देशात पोचल्यावर त्याने वसईला देखील भेट दिली. वसईत फ्रान्सिसला 1548 आणि 1539 या वर्षी तीनदा भेट देण्याचा योग आला. त्यामुळे त्याच्या पदस्पर्शाने वसई भूमी देखील पावन झाली. वसईत येणारा हा महान मिशनरी फादर फ्रान्सिस 3 डिसेंबर 1552 रोजी संचयन बेटावर मरण पावला. तेथे त्याला पुरण्यात आले. त्याच्या अंत्यविधीला फक्त 4 माणसे उपस्थित होती. त्याचा मृतदेह 3 खाच्यातून बाहेर काढण्यात आला. मात्र फ्रान्सिसचा देह कुजला नव्हता किंवा त्याला कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नव्हती. 1639 फादर फ्रान्सिसला धन्यवादित म्हणून घोषित करण्यात गेले. तर 1922 फ्रान्सिसला संतपद बहाल करण्यात आले. तेव्हापासून फादर फ्रान्सिसला संत फ्रान्सिस झेवियर असे संबोधण्यात येऊ लागले. संत फ्रान्सिस झेवियर याच्या पदस्पर्शाने ख्रिस्ती धर्म अनेक ठिकाणाप्रमाणे वसईत देखील वणव्याप्रमाणे पसरू लागला होता व अनेक लोक ख्रिस्ती झाल्यामुळे जिथे जिथे चर्चेस होती तिथे तिथे लोक भक्तीसाठी जात होती. मर्सिस आणि सांडोर
या दोन गावांच्या मध्ये गिरीज गाव होते. मात्र त्यावेळी गिरीज गावाला विशेष असे महत्त्व नव्हते. तसेच गिरीजमधील ख्रिस्ती लोकांना भक्तीसाठी चर्च नव्हते. त्यामुळे गिरीज गावातील काही ख्रिस्ती लोक अवर लेडी ऑफ मर्सी चर्च येथे मर्सेसला जात असत, तर काही लोक सांडोर येथील सेंट थॉमस चर्चमध्ये जात असत. सुदैवाने 1917 साल हे गिरीजच्या लोकांसाठी भाग्याचे वर्ष म्हणून ठरले व 1917 साली दमण धर्मप्रांताचे बिशप यांनी गिरीज चर्चची पायाभरणी केली. ह्या चर्चला संत फ्रान्सिस झेवियर चर्च असे नाव देण्यात आले. त्यावेळी सदर चर्चची देखरेख करण्यासाठी फादर ऑगस्टिन डिसुजा यांची नेमणूक करण्यात आली. छोटेसे का होईना, परंतु 1918 साली चर्चचे काम पूर्ण झाले व गिरीज गावास अधिकृत ख्रिस्त मंदिर लाभले. सदर चर्च बांधण्यासाठी गिरीज गावातील लोकांनी श्रमदान केले. दगड, विटा इत्यादींची वाहतूक केली. बांधकामासाठी रेती, चुना, मळणे इत्यादी कामे स्वखुशीने व आनंदाने केली. तर ज्यांच्याकडे बैलगाड्या होत्या त्यांनी खिडक्या दरवाजासाठी जंगलातून लाकडे आणण्यासाठी बैलगाड्या दिल्या. हे मंदिर बांधण्याच्या कामासाठी विसरोडी येथील श्री बसदाव लोपीस यांनी खूपच सहकार्य केले. त्या व्यतिरिक्त त्यांनी त्यांचा मोठा मुलगा मिंगू याला फादर ऑगस्टिन बरोबर मदतीसाठी ठेवून दिले. सदर चर्च बांधण्यासाठी नवभाटवाडी व बिलभाटवाडीतील लोकांनी जमिनी देऊन सहकार्य केले. 1919 मध्ये फादर जोसेफ डिसुजा यांची नेमणूक सदर चर्चमध्ये केली व त्यांचे नंतर 1921 मध्ये फादर जर्मन यांची नेमणूक झाल्यावर त्यांनी चर्चचे उर्वरित काम पूर्ण केले. फादर जर्मन ह्यांनी गिरीज धर्मग्रामासाठी आपल्या जीवनातील अमूल्य अशी 18 वर्ष सेवा करण्यात घालविली. 1940 मध्ये फादर पीटर परेरा यांची गिरीज चर्चमध्ये प्रमुख धर्मगुरू म्हणून नेमणूक झाली. फादर पीटर परेरा यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून गिरीज धर्मग्रामामध्ये संत फ्रान्सिस झेवियर विद्यालय या नावाने 1 ते 7 पर्यंतची शाळा चालू केली. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून विहीरसुद्धा बांधली. सर्व कामासाठी ते त्यागमय जीवन जगले व आपल्या स्वतःकडील ₹3,000 देणगी म्हणून फादर पीटर परेरा यांनी चर्चला दिली. त्यानंतर 1952 मध्ये फादर विन्सेंट डिसुजा यांना प्रमुख धर्मगुरुपदी नेमिले होते. त्यावेळी संत फ्रान्सिस झेवियर यांच्या 4थ्या जन्मशताब्दीनिमित्ताने चर्चच्या आतल्या बाजूने लाद्या मारून रंगरंगोटी पूर्ण करण्यात आली. ह्या वर्षी गिरीज धर्मग्रामातील लोकसंख्या 2,000च्या वर होती. सन 1960 साली रेव्हरंड फादर फ्रान्सिस मोंतेरो यांची प्रमुख धर्मगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली. ते संगीत प्रेमी तर होतेच, त्याशिवाय तरुणांना एकत्र करून नाटकांचे आयोजन करणे व तरुणांना प्रोत्साहन देणे यासाठी त्यांनी ड्रॅमॅटिक क्लब व नूतन मंडळ यांना एकत्र आणले व नूतन मंडळाची अधिकृत स्थापना केली. तसेच संगीत प्रेमी असल्यामुळे त्यांनी संत फ्रान्सिस झेवियर बँड पथक सुद्धा स्थापन केले. त्यांना सहाय्यक धर्मगुरू म्हणून कार्य करीत असलेल्या फादर मिस्किटा यांनी चर्चच्या आवारात नारळाच्या झाडांची लागवड करून उत्पन्नाचे एक स्रोत निर्माण केले. 1968 साली संत फ्रान्सिस झेवियर चर्चचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे फादर फ्रान्सिस मोंतेरो यांनी चर्चचे विद्युतीकरणाचे काम केले. तसेच मार्शल बी परेरा हॉलचे बांधकाम पूर्ण केले व त्याचप्रमाणे चर्चमध्ये भाविकांना जागा अपुरी पडू लागली म्हणून समोरील पोर्चचे बांधकाम पूर्ण केले. त्यावेळी फादर फ्रान्सिस मोंतेरो यांनी काही गरीब गरजूंना नोकऱ्यासुद्धा उपलब्ध करून दिल्या.
फादर मिस्किटा यांच्या जागी फादर जेकब उत्तनकर यांची 1969 साली सहाय्यक धर्मगुरू म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी शाळेमध्ये इंग्रजी विषयाबाबत मुलांना विशेष मार्गदर्शन केले व तरुण मंडळींना विशेष करून नूतन मंडळाला सुद्धा भरीव सहकार्य केले. रेव्हरंड फादर डॉमिनिक परेरा यांची 1973 नेमणूक करण्यात आली. त्यांना सहाय्यक म्हणून फादर डॉमिनिक फर्गोज यांची नेमणूक करण्यात आली होती. तोपर्यंत गिरीश धर्मग्रामातील ख्रिस्ती लोकांची संख्या झपाट्याने वाढली होती. म्हणून प्रमुख धर्मगुरू फादर डॉमिनिक परेरा यांनी ख्रिस्त मंदिराच्या विस्ताराचे काम करण्याचे धर्मग्राम वासियांना सांगितले. मात्र त्यावेळच्या गरीब परिस्थितीमुळे लोकांकडून आर्थिक प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून फादर डॉमिनिक परेरा यांनी चर्चसमोर असलेल्या पवित्र मारिया हॉस्पिटलच्या सिस्टर आग्रिता मारिया यांच्याद्वारे जर्मनीतील बिशप जोसेफ तेडूस यांच्याद्वारे आपल्या चर्चसाठी रुपये 24,912 इतकी भरीव देणगी मिळवून दिली. त्यामुळे 1976 साली चर्चच्या दक्षिणेकडील विस्ताराला सुरुवात करण्यात आली. त्याचवेळी सहाय्यक धर्मगुरू म्हणून नेमलेले फादर प्रकाश गोखले यांच्या लॉटरीच्या कल्पक उपक्रमामधून त्यांनी रुपये 19,000 निधी जमविला. त्यामुळे मंदिराचे दक्षिणेकडील विस्ताराचे काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी गिरीश धर्मग्रामातील आर्किटेक्ट जॉनी लोपिस यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सन 1982 साली फादर जोएल डिकुना यांची सहाय्यक धर्मगुरू म्हणून नेमणूक केल्यावर त्यांनी फार मोलाची कामगिरी केली. ती म्हणजे युवा संघटना स्थापनेची. गिरीश धर्मग्रामातील ह्या युवा संघटनेच्या स्थापनेनंतर अनेक धर्मग्रामामध्ये युवा संघटना स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे फादर जोएल डिकुना यांच्यावर वसई धर्मप्रांताचे युवा संचालक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. फादर रेमंड परेरा यांची 1986 प्रमुख धर्मगुरुपदी नेमणूक झाली. त्याचवेळी जमिनीच्या वाढत्या किमतीबरोबरच जमिनीवरून वादविवाद सुद्धा वाढल्याने हे फादरांच्या निदर्शनास आल्यामुळे फादर रेमंड परेरा यांनी धर्मग्राम स्तरावर न्यायमंडळ स्थापन करून अतिशय मोलाचे काम केले. फादर फ्रान्सिस डिपिटो यांना 1999 गिरीश धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू म्हणून नेमिले होते. त्यावेळी त्यांनी चर्चच्या उत्तरेला चापल बांधले, तसेच पोर्चखाली लाद्या बसविल्या व बेबी चेरी रंगमंचाचे बांधकाम केले. सन 2007 फादर इग्निशियस तुस्कानो यांच्या प्रमुख धर्मगुरुपदाच्या कारकिर्दीत रुपये 3.5 लाख खर्च करून शाळेचे नूतनीकरण केले गेले. त्याच धर्मग्रामातील लोकांनी भरपूर सहकार्य केले. शाळेच्या नूतनीकरणाचा खर्च भरून काढण्यासाठी नूतन मंडळातर्फे नाट्य प्रयोगाचे आयोजन करून निधी गोळा करण्यात आला. त्याचप्रमाणे धर्मग्रामासाठी कायमचे उत्पन्नाचे साधन म्हणून शाळेच्या पश्चिमेकडील काही भाग बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकेसाठी भाड्याने देण्यात आला आहे. 2012 फादर आब्राम गोम्स यांची प्रमुख धर्मगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली व त्यांना सहाय्यक म्हणून फादर ओनिल फरोज यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी आध्यात्मिक व सामाजिक कार्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. तसेच फादर आब्राम गोम्स यांनी नवीन विस्तारित भागात बसण्याच्या बाकांची व्यवस्था केली गेली. त्याचप्रमाणे चर्चच्या दक्षिणेकडील नांदवनवाडीतील कुटुंबीय कुटुंबियाच्या मालकीचे सामायिक बावखल आपल्या चर्चसाठी देणगी म्हणून मिळविले. तसे 2016 साली चर्चच्या शतक महोत्सवासाठी अथक मेहनत करून मुख्य आळताळाचा भाग सुशोभित केला. तसे चर्चचे प्लॅस्टरचे काम, छपराचे काम इत्यादी कामे करून गिरीश चर्चचा शतक महोत्सव यथायोग्य पद्धतीने वाखाणण्याजोगा केला. त्यास फादर ओनिल फरोज यांचे बहुमूल्य व सर्वांगाने सहकार्य त्यांना लाभले. फादर ओनिल फरोज यांनी युवा संघटनेचे जणू काय नूतनीकरण करून त्यांना योग्य दिशेने जाण्यास मार्गदर्शन केले.
संत फ्रान्सिस जेवियर चर्चमध्ये सध्या फादर रॉबिन डायस हे प्रमुख धर्मगुरू असून ते कॅरिझमॅटिक प्रार्थना ग्रुप चांगल्या पद्धतीने चालवितात. तर फादर जोएल कोरिया हे सहाय्यक धर्मगुरू आहेत. ते युवकांना मार्गदर्शन करण्याचे मोलाचं काम करीत आहेत. आमचे लाडके प्रवचनकार मॉन्सिनर फ्रान्सिस कोरिया हे त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रवचनाने गिरीजकरांना आध्यात्मिकरित्या तृप्त करीत आहेत. सध्या आमच्या धर्मग्रामामध्ये धर्मग्राम पालकीय समिती, मालमत्ता समिती, अर्थ समिती, स्त्रियांची सोडॅलिटी, वेदीसेवक संघ, नूतन मंडळ, गायन मंडळ, सोसायटी ऑफ पिन्सेन डिपॉल, प्रार्थना संघ, पास मंडळ, संचयन समिती संघ, युवा संघ, कुटुंब सेवा समिती, ज्येष्ठ नागरिक सेवा समिती, आशादीप संघ, मिशन मित्र मंडळ, संडे स्कूल प्रसेवक संघ, समझोता मंडळ, उपासना समिती, बाल संघ इत्यादी संघटना कार्य करीत आहेत. प्रत्येक संघटना आपापल्या क्षेत्रामध्ये भरीव असं कार्य करीत आहेत. आमच्या संत फ्रान्सिस झेवियर धर्मग्रामाला 107 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 107 वर्षाच्या कालावधीत गिरीज धर्मग्रामवासियांनी शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक व आर्थिक प्रगती चांगल्या प्रकारे केली आहे. त्यास कारणीभूत वैश्विक ख्रिस्तसभा व ख्रिस्तसभेतील संत फ्रान्सिस झेवियर चर्च गिरीज या धर्मग्रामाला आजपर्यंत लाभलेले 22 प्रमुख धर्मगुरू व 22 सहाय्यक धर्मगुरू व मॉन्सिनियर फादर कोरिया या सर्वांच्या अचूक मार्गदर्शनाने गिरीज धर्मग्रामाचा सर्वांगीण विकास झाला आहे व होत आहे. गिरीज येथील संत फ्रान्सिस झेवियर या धर्मग्रामातून 14 धर्मगुरू, 3 ब्रदर्स आणि 40 धर्मभगिनी प्रभूच्या मळ्यात काम करीत आहेत. गिरीज धर्मग्रामात आलेल्या सहाय्यक धर्मगुरूंपैकी फादर डॉक्टर फेलिक्स मचाडो हे बिशप झाले आहेत. तसेच गिरीज धर्मग्रामातील 14 धर्मगुरूंपैकी फादर मॅल्कम सिक्वेरा हे सन 2024 साली अमरावती धर्मग्रामाच्या बिशपपदी विराजमान झाले आहेत. गिरीज धर्मग्रामातून अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, कॅप्टन्स व अनेकजण MBA झाले आहेत. तसेच गिरीजमधील एक बंधू भारतीय सेनेत मेजरच्या पदवीवर कार्य करीत आहेत. नर्सेसची संख्याही बऱ्यापैकी आहे. तसेच असंख्य शिक्षक व शिक्षिका ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत. जगप्रसिद्ध शिल्पकार सिक्वेरा बंधू हे सुद्धा गिरीजचेच धर्मग्रामस्थ आहेत. तसेच गिरीज धर्मग्रामामध्ये अनेक बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स, उद्योजक आहेत. हरित वसई चळवळ व पाणी आंदोलन याचे केंद्रसुद्धा गिरीजच होते. चर्चच्या समोर असलेल्या जीवनदर्शन केंद्रातून तमाम महाराष्ट्राला धार्मिक नेतृत्व पुरवले जात आहे. आज हे चर्च लोकांच्या चिरस्थायी भावनेचा पुरावा असून त्यांच्यासाठी आशा आणि ऐक्याचे प्रतीक बनले आहे. आजच्या समाजात चर्च हे लोकांमध्ये ऐक्याची भावना वाढविण्यात आणि त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन देण्याचे कार्य करीत आहे. त्याचप्रमाणे सामाजिक मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धार्मिक उत्सवाचं केंद्र देखील बनलेले आहे, जे लोकांना एकत्र आणते, त्यांच्यातील संबंध मजबूत करते. अशा प्रकारे चर्च फक्त आध्यात्मिकच नाही तर लोकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगदान देणारे शैक्षणिक आणि सामाजिक सेवेचे केंद्र आहे. चर्चचे भविष्य भूतकाळातील परंपरा आणि वर्तमानकाळातील यशस्वी वाटचाल यावर अवलंबून आहे. सेंट फ्रान्सिस झेवियरची मध्यस्थी आणि वर्षानुवर्ष चर्चला पाठिंबा देणाऱ्या लोकांनी घातलेल्या पायाभरणीवर आधारित ख्रिस्ताची सुवार्ता, करुणा आणि शांती पसरविण्याचे काम चालू ठेवण्याचे चर्चचे उद्दिष्ट आहे. वाढत्या प्रमाणात परस्परांशी जोडलेल्या परंतु अनेकदा विभागलेल्या जगात चर्चची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. एकात्मतेची भावना वाढवून, आध्यात्मिक मार्गदर्शन देऊन आणि लोकांच्या विविध गरजा पूर्ण करून चर्च ख्रिस्ताचे प्रतीक म्हणून कार्य करीत आहे. लोकांना एकत्र आणून त्यांना अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत आहे. आज चर्चच्या माध्यमातून जीवनाच्या प्रवासात सांत्वन आणि ख्रिस्त शोधणाऱ्यांस मार्गदर्शन केले जात आहे. चर्चचा चिरस्थायी वारसा आणि सेवेसाठी समर्पण हे आश्वासन देते की
चर्च येणाऱ्या पिढ्यांसाठी एकता आणि चैतन्य ह्यांचे प्रतीक राहील.